नमस्कार. सध्या जग वेगाने बदलत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात बदल चालूच आहेत हे आपण सारेजण पाहत आहोत. सध्या टीव्हीवरच्या जाहिराती, सोशल मीडियावरचे रेसिपीचे व्हिडिओ, प्रत्येक सिरियल किंवा सिनेमातले खाण्याचे निरनिराळे प्रकार, पदार्थ, सवयी इत्यादींचा आपल्यावर चोहो बाजूंनी भडीमार होत असतो. सध्याचे युग भांडवलशाहीला समांतर अशी एक उपभोक्ता संस्कृती किंवा भले मोठे ग्लोबल मार्केट निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे. या युगात प्रत्येक जण एक ग्राहक आहे आणि गरज नसलेल्या, काल परवापर्यंत आपल्याला ज्यांची माहिती नव्हती अशा असंख्य वस्तू आपण कित्येकदा विकत घेत असतो. सध्या खाद्यपदार्थांमध्ये किंवा आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये देखील यांचा प्रभाव दिसतोय. चला आजच्या या YouTube व्हिडिओतून पाहूया हे होणारे बदल आणि त्यांचा आरोग्याशी असणारा संबंध. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अरहम आयुर्वेद या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या विषयावर आपले प्रतिसाद आम्हाला नक्की कळवा. आपण या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सध्याच्या दिवसात उपभोक्ता संस्कृतीला आलेला बहर खाद्यपदार्थांच्या बाजारात अगदी स्पष्टपणे दिसतो. या संदर्भात एक रंजक माहिती सांगते. पावलो नावाच्या शास्त्रज्ञाने कुत्र्यांवर केलेले काही प्रयोग अगदी प्रसिद्ध आहेत. ठराविक वेळी घंटी वाजवून त्यांना अन्न दिले जायचे. काही काळानंतर नुसती घंटी वाजली तरी त्या कुत्र्यांचा लालास्त्राव सुरू होत असे. यावरून पावलोने मन आणि पचनक्रिया यातल्या संबंधांवर बरेच संशोधन केले. भूक नसतानाही भूक कृत्रिमपणे तयार करण्यासाठीचा हा प्रयोग एक उदाहरण आहे. खाद्यपदार्थांच्या जाहिराती असाच परिणाम आपल्यावरही करत असतात. एक प्रकारची कृत्रिम भूक किंवा खाण्याची इच्छा यामुळे निर्माण होते. ऍडव्हर्टाइज मधले खाद्यपदार्थ, त्यांची चव, रंग, रूप आणि न्यूट्रिशन यांची जोरदार जाहिरात करून फक्त करून पहा किंवा फक्त खाऊन तर पहा, जस्ट डू इट हे आपल्या मनावर बिंबवत असतात. निरनिराळ्या चवी, निरनिराळे पदार्थ यांचा उपभोग घेणे किती आवश्यक आहे हे पटवून देण्यात या मार्केटचा विजय आहे. पोळी भाकरी, भाजी, वरण भात, फळे इत्यादी पदार्थांच्या जाहिराती होत नाहीत. जाहिराती कशाच्या होतात? नूडल्स, हेल्थ ड्रिंक्स, वेफर्स, पिझ्झा अशा अगणित पदार्थांची जाहिरात होत राहते आणि हे खाल्ले नाही तर जीवनाला काय अर्थ आहे असे आपल्याला पटवूनही देत राहते. लहान मुलांवर अशा जाहिरातींचा परिणाम स्वाभाविकपणे जास्त होतो. या जाहिराती आपला विवेक आणि आपले आरोग्य यावर मात करून अगदी दिमाखात आपल्या घरात प्रवेश करतात. सध्या लहान मुलंच काय, आपण मोठेही या मोहजालात आपसूक अडकतोच. वारंवार ऍडव्हर्टाइज मधल्या पदार्थांची आठवण करून आपल्या पचनक्रियेला उद्दीपित करणे हे मात्र योग्य नाही, कारण नैसर्गिकरित्या प्रत्येक प्राण्याला आपल्याला किती भूक आहे, कुठले पदार्थ किती प्रमाणात आपल्या शरीरासाठी हितकर आहे याची एक मूळ जाणीव असतेच. आपल्या पचनसंस्थेची देखील एक समज किंवा इंटेलिजन्स असतो. ती समज किंवा क्षमता आपण अनावश्यक अवेळी खाण्याने नष्ट करतो. भारतीय संस्कृतीने पंचकोशांचं वर्णन केलं. पहिला आहे अन्नमय कोश. या कोशातून उत्तरोत्तर प्रगती करून मानवाने आनंदमय कोशापर्यंत जावे यासाठी भारतीय शास्त्रे आपल्याला मार्गदर्शन करतात. पण अशा जाहिराती आणि नवीन तयार होणारे एक फूड कल्चर आपल्याला या अन्नमय कोशात अडकवून ठेवण्यात यशस्वी होत आहेत. प्रत्येक क्षणी फक्त स्वतःच्या आनंदाचा विचार करण्यात गुरफटून गेलेला माणूस हे या ग्लोबल मार्केटचे मोठे बलस्थान आहे. त्याला सतत काहीतरी खाण्यासाठी, काहीतरी खरेदी करण्यासाठी उद्युक्त केल्याशिवाय हा जागतिक बाजार चालणारच नाही. मुद्दा असा आहे की आपण कृत्रिम भूकेच्या या मायाजालात अडकत तर नाही ना याचे स्वपरीक्षण करायला हवे. कितीही पौष्टिक पदार्थ असला तरी शरीराला गरज आहे का याचा विचार करूनच आहाराचे सेवन करावे. केवळ जाहिरातीत त्याचे रंगरूप आकर्षक दिसते किंवा कोणी सेलिब्रिटी त्याची जाहिरात करतात किंवा त्याचं न्यूट्रिशन जाहिरातीमध्ये जोरदारपणे सांगितलं जातं म्हणून तो पदार्थ आपल्या शरीराला उपयुक्त असेल असे अजिबात नाही. ज्या पदार्थाच्या मागे मोठे अर्थकारण आहे त्यांची स्वाभाविकपणे जाहिरात होणार.
त्यामुळे दरवेळी कुठलाही पदार्थ विकत घेताना किंवा अनावश्यकपणे खाताना याचा विचार नक्की करूया. आशा आहे की आपल्याला या व्हिडिओतील विचार आवडले असतील, रुचले असतील. तर मग आपले प्रतिसाद सूचना नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा. शुभम भवतु. धन्यवाद.